शेतीविषयक शे ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे यामध्ये कोणताही शेतकरी उमेदवारी करू शकणार आहे मात्र तो कोणत्या गटातून कोणत्या जागेवर आणि किती संख्येनं असे अनेक प्रश्न समजून घेताना इच्छुकांच्या नाकी नऊ ना येत हा विषय नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहत पाहताय ॲग्रोवन तर कागदपत्र जमवण्यासाठी एकच धावपळ करावी लागत असून अनामत रक्कमही पाच हजार रुपये ठेवल्यानं काही इच्छुक उमेदवारीलाही ब्रेक लागणार आहे विशेषतः नवीन निकष समजून घेताना अधिकाऱ्यांवरही नेते आणि इच्छुकांच्या प्रश्नांची सरबती होते सोसायटी आणि ग्रामपंचायत गटातून कुठलाही शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतोय त्यामुळे त्यासाठी या संस्थेचा सदस्य असलाच पाहिजे ही अट नाही आहे मात्र या दोन्ही गटात सुमारे पंधराच्या आसपास जागा असल्यानं या पंधरा जागांवर फक्त शेतकरीच निवडणूक देऊ शकतील का, का तसंच सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य असला तरी त्याला शेतकरी असल्याच्या दाखल्याची आवश्यकता आहे का एका गटात किती शेतकरी उभे राहू शकतील असे गुंतागुंतीचे प्रश्न अनेक इच्छुकांना पडत आहेत शेतकरी गटातून उमेदवारी करण्यासाठी चालू तारखेचा आठ आणि सात बारा उतारा शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक असून गाव पातळीवर तलाट्याकडून हे दाखले मिळवण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू आहे दहा गुंठे क्षेत्र धारणा करणाऱ्या शेतकऱ्यास सोसायटी आणि ग्रामपंचायत या मतदारसंघातून उमेदवार होता येणार आहे मतदार यादीत असलेली व्यक्तीच शेतकरी उमेदवारीला सूचक आणि अनुमोदक होऊ शकणार आहे आरक्षित राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवाराला जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे यामुळे उमेदवारी अर्जाची किंमत दोनशे रुपये असून उमेदवाराला पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे राखीव जागेसाठी एक हजार रुपये अनामत रक्कम आहे बाजार समितीची काही थकबाकी असल्यास कोणालाही उमेदवारी करता येणार नाही असे नियम असल्यानं अनेक इच्छुक अर्ज दाखल करण्यापूर्वीच बाद झाले पुणे जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचं वातावरण तापू लागलं असून राजकीय घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागू नये दरम्यान बाजार समितीसाठी यंदा राजकारण विधानसभेच्या तोडीचं होण्याची शक्यता आहे बाजार समितीच्या सत्ताकारणाचा फायदा सहकारच्या माध्यमातून होतो पण इतर मोठ्या निवडणुकांसाठी येथील सत्तेचा फायदाही होत आला आहे त्यामुळे बाजार समिती आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी नक्कीच सर्वच गट शर्तीचे प्रयत्न करू लागलेत दरम्यान यावेळी सर्व राजकीय गणितं गुंतागुंतीची बनली असून आगामी घडामोडीकडे जिल्ह्याचं लक्ष लागू नये नेत्यांच्या हालचाली आणि संभाव्य पॅनल निर्मितीचे विषय देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत नव्या नियमानुसार कुठल्याही गटातून शेतकरी आणि पात्र असलेली व्यक्ती उमेदवारी अर्ज करू शकणार आहे त्यामुळे पॅनलचं इच्छुकांचं पेव फुटताना दिसेल त्याचवेळी मतदारसंख्या मात्र मर्यादित असल्याने मतदारांना आपलेसे करण्यासाठी नेते मंडळींना शर्तीचे प्रयत्न करावे लागतील असं सध्या चित्र आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा त्याच्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजेंस, संशोधन तंत्रज्ञान हवामान, नवे प्रयोग शेती सला क्लिक वर उपलब्ध एग्रो वन डॉट कॉम ला अवश्य भेट दिया